श्री दिव्या पाटील म्हणजे केवळ एक समाज म्हणून आम्ही पाहत नाही, एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून पाहत नाही, तर संपूर्ण देशाला एक दिशा देणारा एक नेता होता। त्यांच्याविषयी अनेकांनी त्यांचे गौरवोद्गार काढलेले आहेत। पार्लमेंटमध्ये असे उत्तम अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा गौरव केलेला होता। विधान परिषद विरोधी पक्ष नेता असताना पहिल्यांदा त्यांना बोलवून घेत असत मुख्यमंत्री, दिवा उद्या काय बाबा, इतकी भय भीती त्यांच्याविषयी निर्माण झालेली होती। आणि म्हणून या नव्या मुंबईच्या संदर्भात 1981 साली त्यांना मारहाण झाली, रक्तपंपात झाले, आजारी पडले, पण त्यांनी ध्यास सोडला नाही। कारण त्यांनी सारा ठाणे जिल्ह्यापासून तर संपूर्ण ह्या जिल्ह्याचा अभ्यास केला होता, मुंबईचा कसा भूमिहीन भूमिपुत्र भूमिहीन तर झालाच, पण त्यांची परागंधा कशी झाली ही त्याची त्यांच्या समोर आहे। त्या ठाणे जिल्ह्याचा ठाणे जिल्ह्यासंबंधी बोलायला लागलो तर मी 2-2.5 तास बोलेन कशा प्रकारे अन्याय केला, पण इथे विषय नाही। स्वातंत्र्य चळवळ झाल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुद्धा काय आम्हाला दिलं भूमिपुत्रांना, अरे आमच्या जमीन तुम्ही घेतल्या गेल्या, स्वातंत्र्यानंतर देश हितासाठी कोणत्याही प्रकारे विरोध न करता आम्ही राष्ट्राला समर्पित केल्या त्यावेळेस, आज त्या भूमिपुत्रांचं काय। पण दिवाला हे कळून चुकलं की आज जे ठाणे जिल्ह्यात घडलेलं आहे ते माझ्या रायगडमध्ये नवी मुंबई घडू नये, यासाठी मला काहीतरी या शेतकऱ्यांना देणं आहे। विधानसभेत त्यांची भाषणं झाली ती मी ऐकली, पण पूर्वी मला थोडस वेळ होत विधानसभेच्या गॅलरीमध्ये जाऊन भाषण ऐकण्याची, त्यामध्ये अतिशय उत्तम वक्ते म्हणून त्यांचा त्या नाव होतो। मला असं वाटतं की त्यांनी जे आंदोलन केलं आणि म्हणून या ठिकाणी जे काही मंडळी आहेत मी कोणत्या राजकीय पक्षावर टीका करणार नाही, परंतु त्यातल्याही सगळ्या पक्षांना वाटते की दिवा पाटलांचं नाव द्यावं, पण याचा पुढाकार कोणी घ्यायचा, कारण आम्हाला पुढे उमेदवारी मिळाली पाहिजे, पक्षामध्ये नाराजी नको, पण त्यांच्या सेकंड फळीतली जी माणसं आहेत ती 100% या आंदोलनात होती। 100% मास्तर शाळेत बसले होते, विद्यार्थी सारे आमच्या आंदोलनात होते, लक्षात घ्या, शाळा घंटा त्या दिवशी बंद होती, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। कारण बबन पाटलांसह बबनशाही पाटलांसह पहिल्या ज्या सभा झाली त्या सभेला सर्व राजकीय पक्ष हजर राहून सांगितलं की दिवा पाटील नामकरण या ठिकाणी निमंत्रण झालं पाहिजे आणि तशी कृती समिती झाली पाहिजे, असा पाठिंबा त्यांनी दिला, याचा अर्थ त्यांचं दिवा पाटलांचं नाव देण्यासंबंधी निश्चित मत होतं। कुठेतरी माशी शिंकली आणि मग निर्णय घेतला गेला की आम्ही त्या पक्षामध्ये आहोत, आघाडीमध्ये आहोत। बोला ठीक आहे, तुमचं आता शेवटचं धोतर पण तर सोडायला लागले असं वाटतं, पक्ष काही विचार करू नका। मलाही लोकांनी सांगितलं तुम्ही शिवसेनेचे उपनेते आहोत ना, पण पहिला मी भूमिपुत्र आहे। कारण ज्या समाजाने मला लहानाचं मोठं केलं मी ही देखील पुष्कळ आंदोलन केली, 50-60 जास्त आंदोलन केली। एंद्राम प्रकरण मी 7 दिवस अटक होतो, विचलकरंजीला मी अटक होतो, हात मागासंबंधी आंदोलन केलं, कारण आमचे जॉर्ज फर्नांडिस मृणालता ही आमचे त्या नेत्या त्यावेळी त्या त्यांची प्रेरणा आमच्या मागे होती, त्यांची ताकद होती, शक्ती होती, युक्ती ते आम्हाला देत असं, त्याप्रमाणे आम्ही कार्यरत राहिलो। अनेक वर्ष सामाजिक चळवळीत नव्हतो, कारण माझे काकाने देखील 42 क्रांतीमध्ये 3.5 वर्ष सत्तांमध्ये बोलले, ते स्वातंत्र्य सैनिक होते, पण वडिलांनी सांगितलं काका गेले त्यांनी स्वातंत्र्याचं काय आपला त्याच्या बघत काही मागायचं देशाकडे, त्यांनी स्वतःहून त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं। संयुक्त महाराष्ट्र चळवळीची बैठक जी माझ्या घरी होत असेल, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे सगळे माणसं आहोत यांनी एकदा कधीतरी विचार केला पाहिजे। आज जे राजकीय पुढारी आहेत त्यांना माझा हात थोडी विनंती आहे, बाबांनो हा ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा काही मुंबईसारखं होणार आहे आणि एक दिवशी तुम्ही राजकारणात परागंध होणार आहात, हे लक्षात ठेवा। तुम्ही भूमिपुत्रांना जर या ठिकाणी न्याय दिला नाही तर तुमच्यावर देखील परागंध होण्याची वेळ राजकीय येणार आहे, लक्षात ठेवा। आणखी 15-20 वर्ष ठेवा, तुम्ही कुठले पालकमंत्री आणि कुठले मंत्री आहात तुम्हाला संत्र्यासारखे तुमच्या डोळ्यात पाणी पडणार, लक्षात घ्या, तुमचं राहणार नाही का अस्तित्व राहणार नाही, मराठी माणूस म्हणून अस्तित्व राहणार नाही, लक्षात घ्या।
आणि म्हणून भूमिपुत्रांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. मुख्यमंत्र्यांना त्यावेळी सांगितलं मी की मुख्यमंत्री महोदय, आपल्या वडिलांचे संबंध तुम्हाला जसं नितांत आदर आहे तसं मलाही आदर नाही. मी त्यांच्याजवळ तासन तास बसायचो ना, स्वतः मीनाताई स्वतः यायच्या, बाळासाहेब बोलून घ्यायचे, दशरथाला येतो, इतकं प्रेम माझ्यावर होतं. मग असं असतं असतं का, जसं आमच्या यांनी सांगितलं, भगत आमच्या सातबाराव तुमचं नाव का, तुम्ही पेन्सिलिन तरी का नाव करता, पेन्सिलिन करू नका, ते खोडरोपण आम्ही खोडून टाकू, पण जनशक्तीच्या लोंढ्यापुढे तुमचं काही चालणार नाही. भविष्यात हे आंदोलन अतिशय मोठं प्रखर होईल. दिवांच्या नावाचा जर केला तर या महाराष्ट्रात पुन्हा रण पेटण्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याचा सरकारने नेहमी गंभीरपणे विचार केला करणं अति आवश्यक आहे. सरकार म्हणते की आम्ही अजून पुढे काही पाऊस झालं, नका ना, खोडून काढून टाका ते काम, ठराव करून टाका, ठराव रद्द करून टाका, भांडणं सगळं मिटतील आपले, आपोआपच मिटतील. केंद्र सरकार काय निर्णय घ्यायचा असेल, आदित्य ज्योतिराव शिंदेना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं तुम्ही विमानतळाचं काम बंद करून काय करणार बाबा, ठीक आहे तुम्ही काम बंद केलं, पुन्हा आम्हाला टेंडर काढावं लागेल, दाम दुप्पट रक्कम बोजावी लागेल, आणखी 4-6 वर्षे लागतील, आम्ही दोडोसं गप्प राहिलो. पण आमचं स्वतःचं सकारात्मक विचार आहे तुमच्याबद्दल. एक केंद्रीय मंत्री बोलतोय सकारात्मक विचारांचा, दिवाणविषय फारसं, आणि विशेष म्हणजे त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा मराठीत बोला माझ्याशी, मला अतिशय आनंद होतो. एक केंद्रीय मंत्री बोलतो तुम्हाला बोलायचं असलं तर तुम्ही मराठीतच बोला, तुम्ही हिंदी वगैरे विचारू नका. हा प्रेम मराठी माणसं एकमेकाशी किती जोडलेलं आहे बघा. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याही वेळेस सांगितलं आताही म्हणतोय की आम्ही कदापिही बाळासाहेब आमचा विरोध नाही असं म्हणणार नाही, तर आमचा दिवा पाटलांचा पाठिंबा आहे, दिवा पाटलांचंच नाव झालं पाहिजे ही आमची भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे. दलित पॅंथरने जसा नामांतराचा प्रश्न 12 वर्ष लढवलं गेलं, 12 वर्ष लढवलं गेलं, अखेर दलित पॅंथरच्या लढ्यापुढे सरकारला झुकावलं आलं. एस एम जोशी आणि शरद पवार एकत्र बसले, त्यांनी सांगितलं की नाही बाबा इथे कुठेतरी आता तडजोड केली पाहिजे, आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचं नामांतरण झालं. लढा आपल्याला तीव्र करावा लागले. बघा काही सांगितलं की तुम्हाला तुम्ही मध्ये बऱ्याच गॅप घेतला, आपल्याला कल्पना असेल भारतीय संघ सातत्याने खेळत असो ना, त्या वर्ल्ड कपून त्यांना बाहेर पडायची वेळ आली, थकले ना. तसं माझे मी दशरथ भगतांनी सांगतो, दशरथ पडेल, दशरथ भगत सातत्याने तुम्ही करू नका, थोडा विश्रांती त्या कार्यकर्त्यांना, पुन्हा उभारी तेवढी जोराने येईल, ताकद येईल, तर थोडी उभारी द्या. आणि म्हणून आज आम्ही काही वेळ या ठिकाणी दिला, केवळ आपण आंदोलन करायचं केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन द्यायचं आणि ताबडतोब आंदोलन करायचं, त्याने त्यांच्याकडे जाण्यासुद्धा आपल्या मार्ग बंद होतील ही भीती होती, पण नाही, जागता पारा ठेवला पाहिजे. आमचं आंदोलन आहे दिवांच्या नावाचाच झाला पाहिजे, ही भूमिका घेत आपण सातत्याने 3 महिन्यांनी का 6 महिन्यांनी का हे आंदोलन आपण करत राहिलो पाहिजे. विविध प्रश्न आहेत, मागच्या आमच्या एका सभेमध्ये लोकांनी विचारलं बाबत दिवा पाटलांच्या व्यतिरिक्त अन्य प्रश्न तुम्ही काय घेता. लोकांमध्ये असं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एक कल्याण सेक्शन, कल्याण विभाग, भिवंडी विभाग, ठाणे विभाग, पालघर विभाग, पालघर वसई आणि मीराबंदर, उरण आणि पनवेल अशा वेगळ्या ठिकाणी बैठकी घेणार आहोत. साधारणतः ह्या बैठका सर्व 1 तारखेपर्यंत पूर्ण होतील आणि 1 तारखेनंतर आम्हाला निश्चित कार्यक्रम आम्ही घोषित करणार आणि पत्रकार परिषद घेऊन तो कार्यक्रम मी घोषित करणार आहे. आज आम्हाला करता येणार नाही, कारण प्रत्येकाच्या काय डिमांड आहे, कुठे करावं, कसे करावं, कुणाचं म्हणणं आहे आपण लॉंग मार्च काढूया, 50,000 लोक घेऊन जाय लॉंग मार्च नाही, काहींचं म्हणणं नाही आपण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलो पाहिजे, प्रत्येकाचे वेगळे विचार आहे, समजून सांगितलं पाहिजे त्यांना. लोकांच्या भावना तीव्र असतात. त्याच ज्यावेळी आमची जासईला मीटिंग झाली त्याच वेळी प्रशांत पाटील राष्ट्रवादीचे म्हणाले आपण उद्या रस्त्यावर उतरू, बरोबर ना, उद्याच आम्ही रस्त्यावर उतरू, आणि दुर्दैवाने तेच रस्त्यातून बाजूला झाले, अशी परिस्थिती नको यायला. मी त्याच्यावर टीका करत नाही, तो माझा एक चांगला मित्र आहे, परंतु अशी काही
लोक हुरपून जातात की नाही आपण उद्या करायचंच. रस्त्यावर येणं सोपं असतं, रस्त्यावर परतून लावणं जो आणणं हे फार कठीण असतं. कारण ज्यावेळेस ह्या गिरणी कामगारांचा संप होता त्यावेळेस डॉक्टर दत्ता संबंधांच्या संबंधात जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांनी एक मीटिंग घेतली होती आझाद मैदान. त्यावेळी सांगितलं होतं की जॉर्ज फर्नांडिस म्हणलं लोकांना रस्त्यावर येणं सांगणं सोपं आहे हो, पण रस्त्यावरून परतून घ्या हे सांगणं फार कठीण असतं. आणि ते जर शब्द आपले ते ऐकणार असेल तरच आंदोलन करणं येतात, करू नका. लोक भडकलेली मात्र उद्या रस्त्यावर आली तर काय करायचं. एका वक्त्याने सांगितलं ठाणे जिल्ह्यासंदर्भात, मी 1954 सालचं एक उदाहरण देतोय. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता, एस एम जोशी त्याचा अध्यक्ष होते, नानासाहेब गोरे होते, सेनापती बापट होते, प्रबोधन ठाकरे होते, आचार्य नरेंद्र होते, साने गुरुजी होते, कॉम्रेड डांगे होते, आचार्य यात्रे होते. त्यावेळी एक आचार्य नरेंद्रने एक शब्द वापरला, कोण म्हणतो मुंबई केंद्रशासित पाहिजे, मुरारजी आणि पंडितजी देऊन टाका त्यांना मुंबई केंद्रशासित देऊन टाका. सारा व्यासपीठ बघत राहिला. पण त्यांनी सांगितलं की या ठाणे जिल्ह्याचा एकही पाण्याचा थेंब येऊ देणार हिंमत असेल ते घ्या मुंबई, घ्या मुंबई तुमची केंद्रशासित करून. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण धावत निघाले दिल्लीला. काय करायचं, शेवटी 1957 निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राने कौल दिला संयुक्त महाराष्ट्र कृती समितीच्या बाजूने. तिकडे खान्देशकडे म्हणे आता साने गुरुजी आणि गोविंदभाई श्रॉफ काँग्रेसचे त्यावेळी नेते होते, ते उद्या प्रचार निघाले, घाबरले. यशवंतराव चव्हाण गेले आणि इंदिराबाईंना सांगितलं बाई कठीण आहे राज्य चालवणं, लोक आता 10 दिशेने निघालेले आहेत, 57 ही परिस्थिती उद्या 61-62 काय होणार आमची. आणि मग यशवंतराव आणि इंदिराबाईंना सगळं सांगितलं, इंदिराबाईंनी पंडितजींना सांगितलं आणि तो मंगल कलश यशवंतराव चव्हाण घेऊन आले. लक्षात घ्या 105 होतात मी गेले, उद्या आमच्यातले सुद्धा काही होतात मी गेले तरी आम्हाला काही त्याची पर्वा नाही. कारण या कोकणामध्ये रायगड जिल्हे चिरणेमध्ये 7 लोक होतात मी गेले, भिवंडीमध्ये स्लॉटर हाऊसला 4 होतात मी गेले आणि ह्या नवी मुंबईच्या प्रकल्पाशी 5 होतात मी गेले. अजून जर सरकारला तशी जर असेल ना, प्रशासनाला असेल तसं त्यांनी तेही करावं, काही आम्हाला हरकत नाही. पण दिवा पाटलांचा नाव ह्या मुंबई नवी मुंबई ट्रस्टले विमान त्याल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो. लढा तीव्र झाला पाहिजे, तुम्ही सर्वजण इथं उपस्थित आहात, आपण माउथ टू माउथ प्रचार केला गेला पाहिजे, दिवा पाटलांच्या संदर्भात लोकांना इतिहास सांगितला पाहिजे. कारण ते एका सामान्य घरात जन्मले, एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मले, शिक्षक वडील शिक्षक होते, मोठा भाऊ त्यांचं फारसं शिक्षण झालं नव्हतं, परंतु ते फरफर त्यावेळेस वर्णाकल फायनल म्हणजे 7वीची परीक्षा आणि त्यावेळेस 11वी मॅट्रिक अशा असं त्याच्यात उत्तम गुण मिळाले. आणि म्हणून त्यांना सांगितलं कोणीतरी गोडबोले माणसं शिक्षक होते ह्या पुढे शिक्षणासाठी पाठवा. शेवटी एक शेत जमीन विकली आणि ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेज आले, तिथे फर्स्ट क्लास फर्स्ट आले असा एक स्टुडंट्स. आणि आज समाजासाठी त्यांनी वेचलं, त्याच्या नावाचं स्वतःचं घर बांधण्यासाठी देखील लोक वर्गणी काढून लोकांनी घर बांधावं. जो 4 वेळा आमदार, 1 वेळा विधान परिषद, 2 वेळा खासदार, 1 वेळा नगराध्यक्ष, 1 वेळा लोकल बोर्डाचं, त्याचं घर बांधण्यासाठी सुद्धा त्याच्यावर आर्थिक निधी नसावी. इतका प्रामाणिक, निस्वार्थ, निष्प्रिय नेता तुम्हाला कुठे लाभणार. शाहू फुले आंबेडकरांचं नाव जेव्हा आम्ही घेतो तेव्हा आम्हाला दिवा पाटलांचंच फक्त नाव घ्यावं, चौथं नाव नाही. आणि म्हणून आम्हाला स्वतःला वाटते की दिवा पाटलांचे नंतर जर बहुजनांचा विषय आदर्श या सरकारला असेल तर फक्त दिवा पाटलांचं नाव देईल, आणि बहुजनांसंबंधात जर आदर नसेल तर त्यांनी काय करायचं, त्यांनी निर्णय काय घ्यायचा ते घेऊ द्या. आमचा निर्णय नक्की ठरलेला आहे, जिंकू किंवा मरू पण शर्त लढायची करू, पटकल ते होऊ द्या. इतिहास रचला गेलाय, इतिहास घडवल्याशिवाय इतिहास लिहिला जात नाही, आणि म्हणून हा इतिहास लिहिला जाणार. करात तो रक्तात रक्त लिहिलं गेलं चालेल, पण इतिहासामध्ये दिवा पाटलांचं नाव
त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आलं पाहिजे. ही भूमिका आमची शेवटपर्यंत आहे. माझ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण अतिशय आमच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली आणि ह्या आंदोलनाची सही दिशा काय हे लोकांना समजून सांगितलं. त्याबद्दल मी निश्चित तुमचं सर्वांचं ऋणी आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही आज तुम्हाला कार्यक्रम देऊ शकत नाही, कारण मला सर्व भागाभागामध्ये आमच्या सभा होणार आहेत. वाड्यातल्या लोकांच्या परवा अमरावतीचा फोन आला, दादा आमच्याकडे मी जेडी तांडेल सांगितलं बाबा ते अमरावतीचे लोक सांगतात, बुलढाण्याचे लोक सांगतात की आपण तिकडे कधी जाऊ, ह्या कोरोनाच्या काळात आम्हाला जाता आलं नाही. पण इकडे एक एक लढे आमचे सुरू झाले. तिथे मफतलालमध्ये घोषणा केली आमच्या मंत्री महोदयांनी, त्याचं काय त्या शेतीशी संबंध, 29,000 घरे मिळतील. अरे अरे तुम्ही स्वतः विधान परिषद होतात त्यावेळी एक विनंती अर्ज समिती स्थापन झालेली आहे. त्या विनंती समितीने तुमच्या समक्ष तुमच्या सभागृहात अहवाल सादर केलेला आहे की ह्या भूमिपुत्रांना या शेतकऱ्यांना न्याय दिला गेला, त्यांच्या हाताशी त्यांच्या जमीन त्यांच्या अजूनही कसत आहेत. विनंती अर्ज समितीने अहवाल सादर केला, यांना 12.5% याच्यामध्ये द्यावं सरकारने. त्याबरोबर नितीन गडकरी साहेबांनी अत्यंत चांगले प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही ह्या भूमिपुत्रांना न्याय द्यायची नाही की तुमची भूमिका काय. या ठिकाणी 73-74 धोरण होतं की जर जमीन वापरली नसेल तर मूळ शेतकऱ्यांना द्यावं तुम्ही दिले गेले नाही. 5597 निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे काही कुठल्याही प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन त्यांना देता येणार नाही असं तुम्ही म्हणता. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या संदर्भात नेमकी आम्हाला काय तुम्ही त्याच्याबद्दल या संबंधाला सखोल खुलासा करावा. त्यावेळी त्यांनी सांगितलं निलंगेर पाटलांचं स्वतःचं वाक्य आहे ज्या नितीन गडकरी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रमाणे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना न्याय द्यायचा तुम्ही काय करणार आहात, जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तुम्ही पुढे काय करणार आहात, तुम्ही स्वतःचं धोरण ठरवणार आहात का, रिपुटेशन दाखल करणार आहात का, रिपुटेशन झालं तुम्ही कायदा करणार आहात का. त्याला शिवाजीराव निलंगेकरांनी सांगितलं आम्ही सर्व ते प्रयत्न करू या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी. त्या सभागृहामध्ये स्वतः जितेंद्रजी आव्हाड होते आणि तेच आज सांगतायत शेतकऱ्यांना काय मिळालं आणि चालेल. पण 19,000 घरं झाली, त्यांना पत्र परवा दिलं नाही बाबा. हा दशरथ पटेल आहे तर जमीन त्या जमिनीवर स्वस्त बसू देणार नाही. कारखानदाराच्या ठिकाणी कारखानाच निघायला पाहिजे भूमिका असेल. काय म्हणू आम्ही, आमचे सगळे कारखाने बंद करायचे, इथला तरुण बेरोजगार कुठे जाणार आहे याचा केव्हा तरी विचार करणार आहात की नाही. सर्व लोकसंख्या कुठली आहात तुम्ही, बांद्र्याच्या आणाने तर कुठे मुंबऱ्याच्या आणा, आम्हाला काही घरणीच नाही. पण इथं बेरोजगारांचा प्रश्न कधी सोडणार, हा देखील आमच्याकडे प्रश्न आहे. म्हणून एक एक टप्प्याटप्प्याने आम्ही सारे प्रश्न घेणार. जसं विमानतळाचा प्रश्न आहे, तसं कारखानदीचा प्रश्न आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे, खारभूमीचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न MIDC प्रश्न आहेत. एकदा MIDC संदर्भात आम्ही शाह मात्रेवर आम्ही चर्चा केली असताना या ठिकाणी MIDC प्रकल्पाचे स्वतः आमचे डॉक्टर राजेश पाटील होते. सुभाष देसाईंना आम्ही सगळे समजावून सांगितले की ह्या MIDC कशाप्रकारे जमीन शिल्लक आहे, कशाप्रकारे त्याचे वातावरण झाले आणि हे सगळे भांडवलदार कशाप्रकारे त्याचा वापर करतात त्याचा संपूर्ण अहवाल त्यांनी दिला. सकारात्मक दृष्टिकोन सुभाष देसाईंचा आला, पण पुढे काही झालं नाही. तेव्हा मंत्री महोदयानं या ठिकाणी माझे सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, कोणताही राजकीय पक्ष आज म्हणत नाही दिवाणचं नाव घेऊ नका. परवा मी RC गर्तन काँग्रेसचा फोन केलं होतं काही दिवसापूर्वी, आम्ही कुणी विरोध केला देवांचा, अरे तुम्ही आंदोलनात या ना बाबा, नाव आंदोलनात या आमच्या, आम्हाला बरं वाटे. त्या या दृष्टिकोनात आम्हाला आता असं असं वाटायला लागलं की दिवा पाटलांच्या नावाचा कोणत्याही प्रकारचा पक्षी विरोध होणार नाही. पण सध्या आता थोडीशी भूमिका अशी आहे, मुख्यमंत्र्यांचे वडील असल्या कारणाने कदाचित ती मागे पडेल, ते त्यांच्या मागे पडलेली असेल. परंतु दिवा पाटलांचं नाव हे निश्चितपणे ह्या विमानतळाला पडेल असं मला या ठिकाणी आशा वाटतं. आम्ही या ठिकाणी विभागवार बैठका घेणार आहोत, 1 तारखेनंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यक्रमाची दिशा काय असेल, कशा प्रकारचा कार्यक्रम असेल ही आम्ही निश्चित करणार आहोत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.